मुंबई पुणे नाशिक नागपूर मध्ये आता बातमी नाशिक मधून. नाशिकच्या मातीने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू जन्माला घातले. या हिऱ्यांच्या पंक्तीत आता एक नाव उदयाला येत आहे, ते म्हणजे ताई बामणे. कविता राऊतच्या पावलावर पाऊल टाकत ताई बामणे ऑलिम्पिक कडे झेप घेते. गवताचे भारे वाहणाऱ्या ह्या आहेत हिराबाई आणि दिवसभर मोलमजुरी करून रोजीरोटी कमवणारे हिरामण बामणे. नाशिकपासून 45 किलोमीटर अंतरावर दऱ्याखोऱ्यात बसलेल्या हर्सूल जवळच्या दलपतपूरचे हे रहिवासी. स्वतःची शेती नसल्यामुळे मिळेल तिथे मजुरी करायला हे दाम्पत्य जातं. घरातल्या 5 भावंडांपैकी चौथी मुलगी ताई. शाळेत पहिल्या इयत्तेत असल्यापासून ताईच्या डोळ्यांसमोर एकच स्वप्न होतं, कविता राऊतच्या वेगाने आपल्यालाही धावायचंय. कुणालाही न सांगता ताई येणाऱ्या गाडीसोबत रेस लावायची. तिचा हा ध्यास जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भगवान हिरकुड यांनी ओळखला आणि जिल्हा परिषद चषक स्पर्धेत ताई प्रथम धावली. स्पर्धेत तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचवेळी एशियन स्पर्धेत जिंकलेल्या कविताची मिरवणूक तिच्यासाठी प्रेरणा देणारी ठरली. हर्सूल गावातल्या लोकांनी कविताच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये ताई धावली. या स्पर्धेत सलग 2 वर्ष प्रथम आल्यावर नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तिला आणण्यात आलं. फी आणि जेवणाची व्यवस्था कोच वीरेंद्र सिंग यांनी शाळेच्या माध्यमातून केली. त्यानंतर सुरू झालं खडतर प्रशिक्षण. ताईने नुकतंच विजयवाडा इथे शालेय क्रीडा स्पर्धेत 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय. गुजरात येथे झालेल्या मागच्या वर्षी स्कूल नॅशनलला मी 800 मीटरचं रेकॉर्ड पण केलं आणि त्याच्यामधूनच माझं सिलेक्शन पण झालेलं इंटरनॅशनलला. तर मी फ्रान्सला जाऊन आली आणि आता नुकत्याच मागे झालेल्या इथं विजयवाडा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 800 मीटरमध्ये मला गोल्ड मेडल आहे. भोसला शाळेच्या प्रांगणात कविता राऊतप्रमाणेच किसन तडवी, दुर्गा देवरे असे खेळाडू तयार झालेत. ताईने शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 800 मीटरचा विक्रम केला. त्यानंतर फ्रान्सला जाऊन विशेष प्रशिक्षणही मिळवलं. आता ती युथ ऑलिम्पिकसाठी सज्ज होतीये. माझं पुढचं टार्गेट आहे 2018ला होणारं युथ ऑलिम्पिकमध्ये मला पार्टिसिपेट करायचं आहे आणि मेडल पण घ्यायचं आहे. आणि माझं स्वप्न आहे की मी 2020, 2024 आणि 2028ला नक्की ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करेल. अर्जुन को आँखी आँख दिखाई देती थी चिड़िया की, वही स्थिति में ताई है. और मुझे 100% उम्मीद है कि 2024 और 2028 में ओलंपिक में हिंदुस्तान को मेडल हमारा ग्राउंड उससे पहले भी लाके दे सकता है, पर 28 तक हम जरूर मेडल देंगे. ताईच्या अपार मेहनतीमुळे आणि त्यामुळे मिळालेल्या आत्तापर्यंतच्या यशाने तिच्या आई वडिलांना आनंदच झालाय. ताईच्या मेहनतीमुळे गावातही त्यांचा मान वाढलाय. नाशिक जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिले. भारताचं नाव जगात उंचावण्यासाठी हे आदिवासी खेळाडू धाव धाव धावतायत. आता गरज आहे ताईसारख्या खेळाडूंना खंबीर मदतीची, मोठ्या कंपन्यांनी आर्थिक सहाय्य करण्यासाठी पुढे येण्याची. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.